नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच आपण बघितलंय की रिक्त जागेचा जो आकडा आहे तो रिक्त जागेचा आकडा आपल्या समोर आलेला आहे आणि साधारणतः या ठिकाणी बघू शकता जो काही रिक्त जागेचा आकडा आहे तो अठरा हजार तीनशे एकतीस पदासाठी रिक्त जागेचा आकडा आपल्याला समोर आलेला आहे या ठिकाणी एक दोन पीडीएफ जे आहेत एक दोन पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोचले असतील नसल पोहोचल्या तर आपलं युट्यूब आपलं सॉरी टेलिग्रामचं जे चॅनल आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलवरती मी दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही जागेचं विवरण बघू शकता त्याचबरोबर त्या संदर्भात ते आपण माहिती जी आहे ते व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत यामध्ये बघू शकता एकंदरीत तुम्ही बघितले असेल चौदा हजार नऊशे शहाण्णव पदासाठीची जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्याचबरोबर एक पुन्हा जाहिरात प्रसिद्ध झालेल्या चालक पोलीस शिपाई पदासाठीची ती आहेत दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर जागेची आणि या ठिकाणी बघू शकता एस आर पी एफसाठी आहे एक हजार दोनशे एक जागेसाठी अशी एकत्रित या ठिकाणी बघू शकता अठरा हजार तीनशे एकतीस जागेची या ठिकाणी जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा मित्रांनो यामध्ये दोन हजार वीसची काही पदं आहेत सात हजार दोनशे एकतीस आणि दोन हजार एकवीसशी अकरा हजार प्लस अशी एकत्रित मिळून या ठिकाणी अठरा हजार तीनशे एकतीस पदं जी आहे संदर्भातली जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आता यामध्ये नेमकी जी पदं आहे मित्रांनो सात हजार दोनशे एकतीस पदं भरले जाणार की या ठिकाणी एकत्रित अठरा हजार तीनशे एकतीस पदं भरल्या जाणार एक तर पहिल्या टप्प्यात या ठिकाणी सांगितलं होतं आपल्याला की सात हजार दोनशे एकतीस पदं भरल्या जाणार आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो दुसऱ्या टप्पामध्ये अकरा हजार प्लस पोलीस पदांची भरती सांगितली होती तर आता यामध्ये पहिला टप्पा होणार की दुसरा टप्पा होणार की आता दोनही टप्पे जे आहे ते एकत्रित होणार ते पीडीएफ बघूया पीडीएफच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊया त्याआधी बघा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार तेवीससाठी साठी मिशन खाकी बॅच क्रमांक चार आपण वाय पी अकॅडमी मार्फत सुरू केलेली आहे ऑनलाईन बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण विषय शिकवले जाणार आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ज्या उमेदवारांना बॅच जॉईन करायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा या ठिकाणी बघू शकता जिल्हे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जिल्ह्याच्या जागा किती आहेत आणि सर्व जागा ज्या त्या या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार त्याचं जे विवरण आहे ते विवरण दिले आणि एकत्रित जागा ज्या एका जिल्ह्याच्या जागा शेवटी या ठिकाणी दिलेल्या एकूण पोलीस शिपायाची जी पद आहे आणि ही जी जाहिरात आहे मित्रांनो ही फक्त पोलीस शिपायाची आहे चौदा हजार नऊशे शहाण्णव जी पद आहे ही पोलीस शिपायाची आहे त्याबरोबर चालक वेगळ्या झाल्या त्यामध्ये एस आर पी एफ दहा टक्के जागा ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत तर या ठिकाणी एकंदरीत या ठिकाणी दिले बघू शकता चौदा हजार नऊ जागा है है। है। या ठिकाणी एकत्रित दिलेल्या आहेत आता यामध्ये जर विचार केला तर त्यांनी फॉर्मची डेट दिलेली या ठिकाणी तीन अकरा दोन हजार बावीस ते तीस अकरा दोन हजार बावीस या कालावधीत फॉर्म भरल्या जाणार आहे परंतु या ठिकाणी पोलीस भरती दोन हजार एकवीस दिली आहे ठीक आहे तर पोलीस भरती दोन हजार एकवीस अनुषंगाने या ठिकाणी वीस आणि एकवीसची जी काही भरती प्रक्रिया आहे ती वीस आणि एकवीस या दोन्हीची भरती प्रक्रिया एकत्रित घेतल्या जाऊ शकतात त्यावेळेस अठरा हजार तीनशे एकतीस पदं भरल्या जातील अन्यथा आपल्याला एक, ता एक, अन्य एक तारखेला कन्फर्म जी न्यूज आहे ती कन्फर्म न्यूज मिळेल एक नोव्हेंबरला त्या ठिकाणी जी जाहिरात आहे प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात येणार आहे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे तर एक नोव्हेंबरला आपल्याला कन्फर्म कळेल की सात हजार दोनशे एकतीस पदाची भरती होत थी आहे की एकंदरीत या ठिकाणी एकत्रित अठरा हजार तीनशे एकतीस पदाची भरती होत आहे शक्यतो या ठिकाणी अठरा हजार तीनशे एकतीस पदाची भरती जर झाली तर जास्तीत जास्त उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि जे दोन हजार एकोणावीस नंतर तयारी करणारे उमेदवार असतील नवीन उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि जे दोन हजार एकोणावीसमध्ये जे उमेदवार सक्सेस झालेले आहेत त्यांना सुट्ट्या सुद्धा या ठिकाणी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तर अठरा हजार तीनशे एकतीस जर पदाची भरती प्रक्रिया झाली तर नक्कीच या ठिकाणी अठरा हजार तीनशे एकतीस उमेदवारासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे त्यासाठी मित्रांनो अभ्यासाला लागा भरतीची ॲड सात हजार दोनशे एकतीसची आली काय किंवा अठरा हजार तीनशे एकतीसची अली काय आपल्याला ही शेवटची एक जागा पाहिजे एकतीसमधली शेवटची जी एक जागा आहे त्या एक जागेसाठी आपल्याला लढायचं आहे आणि हा जो लढा आहे तो लढा आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कन्फर्म न्यूज एक नोव्हेंबरला येणारच आहे की नेमकी भरती सात हजार दोनशे एकतीस पदाची होते की एकंदरीत दोन हजार वीस एकवीस जी, जी आहे ती दोन्ही एकत्रित होते त्यामुळे त्या ताम बाबतीत टेन्शन घेऊ नका एक नोव्हेंबरला हे गोष्टी क्लिअरच होतील परंतु तोपर्यंत तो तुम्ही आता चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने शंभर टक्के मन लावून अभ्यास करणं मैदानी चाचणी करणं गरजेचं आहे पोलीस भरतीची तयारी करतात तर तुमच्यासाठी एक छान संधी आहे पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाची पुस्तक जी आहे यामध्ये पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका असं दोन भागामध्ये असणार आहे भाग एक आणि भाग दोन महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे भाग एक आणि भाग दोन लवकरच या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आता यामध्ये वैशिष्ट्य काय तर दोन हजार या ठिकाणी बघा पंचवीस हजार पंचवीस प्लस प्रश्नाचा यामध्ये समावेश आहे यामध्ये तुम्हाला मराठी असेल अंकगणित असेल बुद्धिमत्त असेल भरपूर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सरावासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये जे काही झालेले पोलीस भरतीच्या त्रेसष्ट प्रश्नपत्रिका त्या स्पष्टीकरणासह त्याची उत्तरं जी आहे ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे दोघांची किंमत या ठिकाणी दिलेली आहे लवकरच आपली प्रत जी आहे ती प्रत तुम्ही बुक करू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला हे जे पुस्तक आहे ते नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर पाचशे बहात्तर पोलीस भरती संच हत सुद्धा दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये महत्त्वाचं पुस्तक ठरलेलं आहे त्यामुळे नक्कीच हे तीनही पुस्तक तुम्हाला पोलीस भरतीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत उपयोगी असणारे पुस्तकं तुम्हाला असणार त्यामुळे आजच खरेदी करा आणि नक्कीच तुमच्या अभ्यासाला नवीन दिशा द्या